नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अहमदनगर या ऐतिहासिक शहरात मागील 18 वर्षांनंतर महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन या संघटनेचे 11वे वर्ष संमेलन म्हणजे जनरल काउन्सिलिंग मीटिंग भरवण्यात येत आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातील MRSR युनिट्स मधून 400 प्रतिनिधी सहभागी होत आहे. हे संमेलन सफल करण्याकरिता येथे एक निमंत्रक समितीचे डॉक्टर शंकर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गठन करण्यात आले आहे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. अहमदनगर शहरात मागील 18 वर्षानंतर महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन अर्थातच MSMRA या संघटनेचं 11वं वार्षिक संमेलन अर्थात जनरल काउन्सिल मीटिंग या ठिकाणी संपन्न होत आहे. दिनांक 20 आणि 21 जुलै या कालावधीमध्ये ही मीटिंग या ठिकाणी संपन्न होणार आहे. 20 तारखेला सकाळी 10:30 ते 5:30 या कालावधीमध्ये उद्घाटन सत्र संपन्न होणार आहे. या उद्घाटन सत्रासाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध कामगार संघटना आपला कामगारवर्गीय भातृभाव अभिव्यक्त करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे. 3:00 संघटनेचे जनरल सेक्रेटरी आपला रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करतील. आगामी काळामध्ये संघटनेनं काय भूमिका घ्याव्यात याच्याबद्दलची मांडणी त्या ठिकाणी केली जाईल. त्याचबरोबर सध्याचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारनी कामगार विरोधी धोरण मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेलं आहे की ज्या योगे मोठ्या प्रमाणात कामगारांची हकालपट्टी करण्यात येते, मोठ्या प्रमाणात कामगार कायद्यांमध्ये बदल केले जात आहेत. गेल्या 100-125 वर्षात कामगार चळवळीनं लढून जे जे काही मिळवलेलं आहे ते कामगार हिताचं सर्व काही धुळीस मिळवण्याचं काम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने चालवलेलं आहे. या सगळ्याचा भाग म्हणून आगामी वर्षभरामध्ये की कशा स्वरूपामध्ये कामगार वर्गाची चळवळ पुढे जावी, ह्या प्रश्नांना कशा स्वरूपात भिडावं आणि हे प्रश्न कशा स्वरूपात सोडवले जावेत याच्याबद्दलचा एक सर्वंकष अशा स्वरूपाचा विचारविनिमय होईल. आणि त्यानंतर रविवारी दिनांक 21 संध्याकाळी 6 या कार्यक्रमाचा समारोप होईल. आज महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन यांचे 20 आणि 21 जुलै 2019 रोजी अहमदनगर शहरामध्ये 11व्या जनरल काउन्सिल मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मीटिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 400 जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत आणि ह्या मीटिंगच्या स्वागत समितीची एक फॉर्म करण्यात आलेली आहे आणि त्याच्या निमंत्रकपदी डॉक्टर शंकर शेळके IMA अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली ती समिती गठन करण्यात आली आहे. आणि या मीटिंगचे उद्घाटन डॉक्टर DL कराड उपाध्यक्ष अखिल भारतीय CI2 तसंच प्रमुख उद्घाटन म्हणून डॉक्टर सुधीर तांबे आमदार सुधीर तांबे हे उपस्थित राहणार आहे. तसंच ह्या कमिटीचं काम समिती मीटिंग 21 तारखेला 6:00 चालेल. या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये वैद्यकीय प्रतिनिधींच्या कामाच्या संदर्भात तसंच त्यांच्या विरोधातले जे केंद्र सरकारने आणलेले कामगार कायदे आहेत त्याच्या विरोधात याच्यामध्ये चर्चा होईल. तसंच राज्य सरकारकडे जे आमच्या मागण्या आहेत की आमच्या किमान वेतनामध्ये सुधारणा करण्यात यावी, तसंच आमच्यासाठी स्वतंत्र अनुसूचित श्रेणी फॉर्म करण्यात यावी आणि SPI ॲक्टची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर तसंच प्रॉव्हिडंट फंड बोनस आणि ESIC अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांवर औषधी उद्योगांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसंच जनतेच्या संदर्भामध्ये औषधी व औषधी उपकरणावरील GST रद्द करण्यात यावा. तसंच औषध क्षेत्रातील सार्वजनिक उद्योग जसं की हिंदुस्थान अँटीबायोटिक्स त्याचं पुनरुज्जीवन करण्यात यावं आणि ऑनलाईन औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी आणि औषधाच्या किमती ठरवताना हाती कमिशनच्या शिफारसी लागू करण्यात याव्या. या आणि कामगार संबंधित आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी कामगार विरोधी धोरणांबद्दल चर्चा करण्यात येईल.